नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागील चोवीस तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा बघायला मिळालेला आहे तसेच आज दुपारनंतर रात्री आणि पुढील दोन दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस अशी आहे छोटीशी अपडेट आहे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत आज दुपारनंतर रात्री आणि पुढील दोन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर बघूया सुरुवातीला बघूयात किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी व्यंगुर्ला रोस बांदा रामघाट चांदगड अंबोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शकत आहे कुडाळ महापन मालवण वायगणी पैप कासल दिगराला कणकवली पदगाव कडगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो जोर थोडा जास्त राहील कणकवली कुणकेश्वर तसेच पोंडा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे राजापूरकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नेरुवा मुलगुण मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांचा कडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे तर बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता असून तुरळक भागामध्ये गारपीट पाऊस देखील बघायला मिळू शकतोय गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम सरींची शक्यता आहे प्रतापगडकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय मात्र गोरेगाव देवीघर रोहा या ठिकाणी जोर थोडा कमी राहील लवासा या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोली मध्यम स्वरूपाची पावसा शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर वसईवरा शहापूर वाडा पालघर जवळपास या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या आज दुपारनंतर रात्री आणि पुढील दोन दिवसामध्ये आहे तर मित्रांनो आता विद्यार्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पावसाची नागपूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पाऊस अशक्यता आहे तर नागपूर पाचगाव हिंगणा धामळा कमळेश्वर तसेच या ठिकाणी बघू शकता काटोल कोडाली उमरी सावनेर बडेगाव बिछोआ तसेच परशवणी कामपट्टी रा रामटेक वाघोली या सर्व परिसरामध्ये ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज जोपर्यंत रात्री आणि पुढील दोन दिवसामध्ये आहे भंडारा जिल्ह्यामध्ये देखील पाऊस शक्यता आहे भंडारा चिखले मौदा बार्शी धर्मापुरी तसंच वारथी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस दक्षिणेला उमरेड खरगाव भिवपूर पवनी गोथंगाव या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज दुपारनंतर रात्री आणि पुढील दोन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो गट तसंच गोंदियाकडे गोंदिया लांजी तिरोरा वारसिनी बालाघाट या सर्व परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे थोड्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे दुर्ग राजनंदगाव लगतच्या परिसरामध्ये डोंगरगड देवरी साकोली या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे गडचुलीकडे बघितलं असता मुरुमगाव या ठिकाणी मार्कसा राजोळी क देसाईगंज आरमोरी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे गडचुली या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील मुरुमगाव कापसे तसंच चामोर्शी मुळचेराय टपाली आहेरी भांबरगड या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता है आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे मूल शिंदेवाही चिमूर मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो राजुरा चंद्रपूर भद्रवती हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी बघू शकते यवतमाळमध्ये वनी आणि कायरकडे हलक्या मध्यम सरी तसेच पांढरकवडा या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील पांढरकवडा पेंढरी पतनबुरी गोमूत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी रुई जवळी आर्णी देहानी साखरी दिग्रज दरवा नेर यवतमाळ बाबुळगाव फलेगाव मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आज आणि पुढील दोन दिवसामध्ये आहे तसेच वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये बघितलं असता वर्धा सेलू तुळजापूर बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता उत्तरेला लाडगड वादोना आर्वी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तळेगाव आष्टी कारंजाकडे जोर थोडा कमी राहील आणि अमरावतीमध्ये बघितला असता अमरावतीच्या उत्तरेला जोर कमीच राहील हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे अमरावतीच्या उत्तरेला तर या ठिकाणी चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा चिखलदारी रसाल धारणी हलक्या सरी जास्त भागामध्ये राहतील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे जोर चांदूर तसेच धामणगाव रेल्वे पुलगाव धामणगाव या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे थोडा जास्त तसेच या ठिकाणी बघू शकता अकोलामध्ये अकोला मूर्तीजापूर दर यापूर मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे अकोट तेल्हरा या ठिकाणी मध्य हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे दक्षिणेला या ठिकाणी आळंदा गोरेगाव तसेच पातूर या ठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतो आहे मरसूळ वा मालेगाव वाशिम वाशिम जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे मंगळूरपेर कारंजा खेरडा मध्यम ते ठिका तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय ट्रेठाट्रीस रोडखडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे बुलढाणामध्ये लोणार मेहकर चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आज दुपारनंतर रात्री आणि पुढील दोन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये आहे देऊळगाव राजा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र पावसाचा जोर कमी राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला पावसाचा जोर कमीच आहे चोपडा तसेच या ठिकाणी बघू शकता आसपासच्या परिसरामध्ये आडवड आड आडगाव हिरापुरा या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता असून काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर परोळा माळनेर एरांडोल जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या सरींची शक्यता आहे पाचोरा भडगाव आणि पाहूर जामनेर या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो धुळे साखरी हलक्या सरी तर चिमठ्याने दोंडाईचा शिरपूर संतखेडा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भा वातावरण कोडे राहील अधूनमधून काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता हलक्या सरींची शक्यता आहे नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा कर्णी नावापूर्वी सरवाळी हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय सापुतारा नाशिक जिल्ह्यामध्ये सापुतारा वनी हलक्या स्वरूपात सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला तसंच निफाड सिन्नर लासलगाव नाशिक त्र्यंबक इगतपुरी या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता असून तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतोय मनमाड येवला निफाड आणि हा जो मधला भाग आहे देवगाव मंजूर निमगाव सिन्नर माळस साखरे लासलगाव पाटोदा कुसमाडी या, पाटो या परिसरामध्ये जोर थोडा जास्त राहील आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असता कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर अकोला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहुरी घोडेगाव भगूर पाथळी अहमदनगर काडा जामखेड या सर्व परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे कर्जतकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे कर्जत आणि श्रीगोंदा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये बघितला असा जुन्नूर मंचर चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती राहू दौंड या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आणि पुढील दोन दिवसामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर सातारामध्ये देखील पावसाचा जोर जास्त राहील सातारा कोरेगाव रोहिमतपूर तसंच वडूज मायणी हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो आहे वडूज कोरोली कठाव निदाल दहिवडी मोल अद्राकी सर्वत्र मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शकत आहे सोलापूरकडे हिंदापूर अकलूज पिलेव सांगोले पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी जत आणि संखकडे देखील मध्यम स्वरूपाचा सांगलीकडे आणि कोल्हापूरकडे मात्र जोर जास्त राहील सांगली कृंदावड कुडाची अथनी तसंच या ठिकाणी बघू शकता कुची तासगाव विटा मायानी सर्वत्र मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंगपूर कोकरुड मालकापूर साखरपा तसेच या ठिकाणी गगनबावडा राधागणगिरी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आणि पुढील दोन दिवसामध्ये आहे आज दुपारनंतर रात्री आणि पुढील दोन दिवसामध्ये तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमी राहील दौलतबाद इलरुगुफाई देवगळ हतनूर कन्नड अंबाला साईगावांचा फुलंब्री फुलंब्रीगामगाव पिशोर सिल्लोड या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे गंगापूरकडे जोर थोडा जास्तच राहील वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा गंगापूर निंबे जळगाव बिटकीन आणि धीरंगेत्राकडे धाकेपाल पैठण दईगावणे भक्तापूर हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस तसंच मित्रांनो या ठिकाणी बघू शकता काचोड पाचोड या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमी राहील जाफराबाद समर्थनगर आसनाबाद दाबडी या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडीश्वरनगर तानवाडी रामशेगाव छोटा वाडी गोद्री उमापूर मंगळोळी या सर्व परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे गेवराईकडे बीड जिल्ह्याच्या उत्तरेला मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे माजलगावकडे देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे खो बीड वडवणी तेळगाव शिरसाल सोनपेठ या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे तसेच धारूर के जी करळम चौसाळा पाठोदा खडा जामखेड मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि उस्मानाबादमध्ये कळम मासा तारखेड बूम पाथोड सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो उस्मानाबाद तुळजापूर मध्यम सरींची शक्यता आहे लातूरमध्ये लातूर औसा निलंगा शोळणपाल उदगीर या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता असून लातूर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसा जोर थोडा कमी राहील अहमदपूर बर्डापूर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे परळी गंगाखेड परभणीच्या दक्षिणेला या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे परभणी झरी बोरी जिंतूर सैलू पाथरी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी पूर्णा बासमत नांदेडवागळा या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे मात्र पूर्व भागाकडे पेटुंबरी बेसना तसंच या ठिकाणी भोकर हिमायतनगर उमरखेड किनवट या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धर्माबाद कोंडलवाडी बिलोली नरसी तसंच कवठा मुखेड हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तर हिंगोलीकडे मात्र जोर थोडा जास्त राहील सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळा पोसदाणुदाह मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस आज दुपारनंतर रात्री आणि पुढील दोन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र